नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबाद लाईव्ह। उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी बिंबळी येथील गॅस धारकांची सबसिडी बँक खात्यावर जमा होत नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। तसेच उज्ज्वल गॅस योजनेत ज्या गोरगरिबांची नावे होती त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेण्याऐवजी मनमानेल तशी वसुली करण्यात आली आहे, याचाच आढावा घेतला आहे प्रशांत सोनटक्के याने। प्रकाश सोनटके टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ता असून भारत सरकारने सुरू केलेली उज्ज्वल भारत गॅस योजना याचा टाकळीमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गावातील गोरगरीब करून खाणाऱ्या मोलमजूर करून खाणाऱ्या लोकांकडून 2,000, 2,500, 1,000 या प्रमाणात पैसे उकळले आहेत। आपल्यासोबत आहेत मंजुळा मस्के आणि इकडून सीताबाई वाघमारे यांच्याकडून, हे गरीब लोक आहेत करून खाणारे, यांच्याकडून सुद्धा ह्यांच्याकडून 1,000 रुपये तर ह्यांच्याकडून 2,000 रुपये घेतलेले आहेत। हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, याची शासनाने दखल घेऊन ह्या गोरगरीब मोलमजुरी करून घेणाऱ्या लोकांचे पैसे मध्ये मध्यस्थी केलेल्या लोकांनी परत द्यावे। एक एजंट दादा जाधव यांनी हे गावातील जवळजवळ 150 ते 200 लोकांकडून पैसे उकळले आहेत। अभिनव भारत गॅस एजन्सी बेंबळी यांच्यामार्फत हा तिथून गॅस घेऊन येतो आणि गावातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतो। आज समजा 900 रुपयाला जर तिथे गॅस असेल तर हा 1,000 रुपये इथं येण्या जाण्याचे पैसे घेतो आणि वेळेवर कोणाची सबसिडी जमा होत नाही। तरी तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन गावात घरपोच कसा गॅस भेटेल आणि ह्या गोरगरीब लोकांकडून घेतलेले पैसे तहसीलदार साहेबांनी मध्यस्थी करून ह्या लोकांचे पैसे लवकरात लवकर परत करावेत, ही आमची शासनाला विनंती आहे। मंजुळाबाई सोपान मस्के राहतो कुठं? दलित वस्तीत। गाव? टाकळी। हा, उस्मानाबाद जिल्हा। काय म्हणणं आहे तुमचं? काय गॅस घेतले तर 2,000 भरून त्यातला रुपया बी कमी केला नाही। कष्ट करून खाताव, रोजगार करताव, त्यातून दिलं पैसे कमी करा म्हणतर केलं नाही। आणि 100 रुपयाला गॅस म्हणले, मग आम्ही 100 रुपये दिले तर त्यांनी घेतले नाही, ते 2,000 घेतले। आता आमचे पैसे माघारी द्या। मी विजय प्रभू जगताप टाकळी बिंबळी येथील रहिवासी असून उज्ज्वला भारत गॅस योजनेअंतर्गत मी आमच्या गावातील दादासाहेब जाधव गॅस एजंट यांच्याकडे फॉर्म भरण्यासाठी गेलो असता त्यांनी मला 2,000 रुपयाची मागणी केली गॅस कनेक्शनसाठी। तरी मी त्यांना 2,000 रुपये एवढे नाहीत म्हणलं, मी 500 रुपये देतो म्हणलं, तरी पण त्यांनी मला टाळाटाळ केल्यामुळे मी स्वतः फॉर्म बेंबळी येथील अभिनव गॅस एजन्सीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला फक्त 100 रुपयात गॅस भेटला। आणि गावातील अशा बऱ्याच काही लोकांपासून 1,500, 2,000 असे सदरील दादा जाधव यांनी पैसे उकळलेले आहेत, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। गावातील किती लोकांकडून पैसे घेतले त्यांनी? कमीत कमी 150 ते 200 लोकांकडून त्यांनी पैसे, लाभार्थ्यांकडून पैसे घेतले। किती घेतले? 2,000, 1,500 असे पैसे घेतले। वेळेवर सबसिडी जमा होती का? वेळेवर सबसिडी पण जमा होतला आणि पासबुक पण घेतलं आहे टाइम। पासबुक कोणाकडे असतात? पासबुक त्यांच्याकडेच आहेत, लाभार्थ्याकडे पासबुक वगैरे काही नाही। दगडू खटके दादाराव हरचंद्र जाधव यांनी माझ्या भावाकडून गॅस कनेक्शन घेताना 2,000 रुपये घेतले, पुन्हा सबसिडी बी जमा नाही, पासबुक बी दिलं नाही। पासबुक कोणाकडे? त्याच्याकडे जाईल। पासबुक तुम्ही मागत नाही त्याच्याकडनं? अत्यंत माहित नाही त्याला काय, पासबुकच घेत नाही तुम्हाला? त्याला दिलेत नाही पासबुक। आणि वेळेवर सबसिडी जमा होती की नाही तुमची? काहीच नाही, त्याचं काहीच नाही, भरायला 900, 950 घेत।